मालडुंगी ग्रामपंचायतीमधील शेकापचे डॅशिंग कार्यकर्ते धर्म उगडा व मंगेश पारदी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शेकापला आणखी एक हादरा बसला आहे. या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात भाजपचाच आवाज बुलंद होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मालडुंगी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 27 मे रोजी होणार असून या निवडणुकीच्या रणधुमाळीत मालडुंगी ग्रामपंचायतीमधील लहान धामणी गावातील शेकापचे धर्मानामा उगडा आणि मंगेश राघो पारती यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते नवगतांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश शीत, विकास भगत, रामदास मगर, अनुसूचित जमाती सेलचे जिल्हा चिटणीस सीताराम चौधरी, पनवेल तालुका अध्यक्ष गणपत वारगडा, काळूराम वाघ, किसन चौधरी, कमळू चौधरी, काना खंडवी, चंद्रकांत दोरे, अनंत शीत, राघो भगत, अनंता चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.